डॉक्टरांच्या हँडसेटमध्ये स्वतःचे सिम कार्ड वापरले आणि सातही अपहरण करते पोलिसांना अलगद सापडले. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. चार जण सराईत गुन्हेगार तर तिघे रेकॉर्ड नसलेले आरोपी. डॉक्टर अपहरण प्रकरण सोलापूर. गोकुळ शुगरच्या व्यवस्थापनाकडे तुळजा भवानी कारखाना सुपूर्द. 15 वर्षांची मुदत. 10 वर्षानंतर फिरणार अर्थचक्र. दिवाळीनंतरच सुरू होणार महाविद्यालये. उदय सामंत यांची माहिती. मुख्यमंत्री टास्क फोर्ससोबतच्या चर्चेनंतर झाला निर्णय. बोरामणी विमानतळासाठी वन खात्याची जागा देण्याचा पुनर्विचार करा. MIDCच्या उपाध्यक्षकांचे वन विभागाला पत्र. बुलेट ट्रेनसाठी 6 तालुक्यातील 784 एकर जमिनीचं झालं भूसंपादन. जनसुनावणी दिली माहिती. ग्रामीणसाठी 5 पट तर शहरासाठी 2.5 पटीत मिळणार मोबदला. 2 उड्डाणपुलाच्या बाधित क्षेत्र निश्चितीसाठी दुसऱ्यांदा मोजणी. मार्केट यार्ड ते मोरारका बंगला 5 वर्षांपासून प्रलंबित. शहरात वाढले पुन्हा कोरोनाचे रुग्ण. ग्रामीणमध्ये 123 प्रकोप कायम. जिल्ह्यात पुन्हा 5 जणांचा मृत्यू. यंदा सीना कोळेगाव धरण 3 वर्षानंतर ओव्हरफ्लो. आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेनंतरच होणार TET. गोंधळाची स्थिती दूर. निकालही लवकर जाहीर करण्याची मागणी. राष्ट्रीय महामार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनाचा मोबदला निम्म्यावर. चालू प्रकल्पांसाठी घेतलेल्या जमिनींच्या दरात मात्र बदल नाही. पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी नवज्योत सिंग सिद्धूच. काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या कडक पवित्र्यामुळे नरमाईची भूमिका. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी CBIकडून 13 कागदपत्रे सादर. शिवसेना आमदार भुजबळ यांच्यात निधीवरून पेटला वाद. आरोप प्रत्यारोप उच्च न्यायालयात ही याचिका केली दाखल. ज्येष्ठ नागरिकांना मिळणार सन्मानाने पुन्हा नोकरी. केंद्र सरकारची योजना. आजपासून नाव नोंदणी सुरू. घरांच्या विक्रीमध्ये दुपटीने झाली वाढ. 7 शहरांमध्ये सरासरी किमतीत 3% वाढ. डिझेलचे दर उच्चांकी. पेट्रोलही विक्रमाच्या उंबरठ्यावर. पुन्हा भडका. IPL क्रिकेट. मोक्याच्या क्षणी धोनीचा षटकार. सनरायझर्स हैदराबादचा 6 गड्यांनी मात. 12 पैकी 11 वेंदा चेन्नई प्ले ऑफमध्ये धडक.